हॅलो फ्रेंड्स पृथ्वी ढोले चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पाण्यातील गोळे अगदी सहज सोप्या पद्धतीने कशाप्रकारे बनवायचे मी हा तुरीच्या डाळीचा तुकडा घेतलेला आहे अर्धी वाटी तसंच मी चण्याची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे दोन्ही मी समप्रमाणात घेतलेली आहे हे आपल्याला दोन ते तीन घंटे भिजत ठेवायचे आहे सोबतच मी एक कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे गोड पत्ती टाकून तसंच लसन अद्रक अद्रकची पेस्ट घेतलेली आहे साधारण दोन मीडियम चे साईजचे टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे तसेच कोथिंबीर चिरून घेतलेली आहे फोडणीसाठी मी मोहरी जिरे लाल तिखट हळद धनिया पावडर गरम मसाला आणि मीठ वापरणार आहे तसेच आवश्यकतानुसार तेल वापरणार आहे मी अगोदरच दोन्ही डाळी एकत्र पाण्यात भिजत ठेवल्या होत्या आपली डाळ चांगली दोन तीन घंटे भिजलेली आहे आता ही आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे मी ही डाळ त्यात मी कोथिंबीर मिक्स करत आहे सोबतच लसण अद्रकची पेस्ट टाकत आहे आणि अर्धा चम्मच जिरे घालून व्यवस्थित ही मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घेणार आहे पाण्याचा जास्त वापर करणार नाही आहे अशा प्रकारे माझी ही पेस्ट झालेली आहे सोबतच मी अर्धा चम्मच चण्याच्या डाळीचे पीठ त्यामध्ये घालून घेत आहे आणि दोन चमचे लाल मिरची पावडर तसेच अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे सोबतच एक चम्मच मी धनिया पावडर घालून घेते आणि थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित एकजीव मिसळून घेते हे सगळं डाळीचं मिश्रण फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आणि बेल बटन ऑल करा जेणेकरून मी ज्या रेसिपीज टाकेल त्याचे अपडेट्स तुम्हाला पहिलेच मिळत राहतील अशा प्रकारे हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे गॅसवर गमचो गरम झाला की मी त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेलं आहे जिरं मोहरी तळतळायला लागल्यानंतर ला जी आपण कांद्याची पेस्ट करून घेतलेली होती ती त्यामध्ये टाकून घेत आहे व्यवस्थित तेलात परतून घ्यायची आहे ती पेस्ट थोडासा लालसर कलर येपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे बघा फ्रेंड्स थोडा कलर आलेला आहे आता यामध्ये लसण अद्रकची पेस्ट टाकून घेते आहे आणि व्यवस्थित फिरवून घेते सोबतच जी टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ते सुद्धा मी यामध्ये टाकून व्यवस्थित तेलामध्ये हा सगळा मसाला परतून घेणार आहे बघा फ्रेंड्स आपला मसाला छान झालेला आहे कलर आलेला आहे मसाल्याला आता मी यामध्ये दोन चम्मच तिखट टाकून घेते तुम्ही कमी जास्त करू शकता सोबतच अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे एक चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकून व्यवस्थित यामध्ये फिरून घेत आहे आता आपण याला मी टाकणार आहे यामध्ये आवश्यकतानुसार तुम्ही रस्सा ठेवू शकता मी थोडा पातळच रस्सा ठेवणार आहे कारण थंड झाल्यावर आपला रस्सा घट्ट होतो मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे मीडियम आचेवर झाकण न ठेवता आपल्या रस्याला उकळी येऊ द्यायची आहे उकडी येईपर्यंत आपण जे मिश्रण होतं त्याचे गोळे बनवून घेऊ अशा प्रकारे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहे सोबतच आपल्या रसालासुद्धा छान उकळी फुटलेली आहे तर त्यामध्ये सर्वात प्रथम मी एक गोळा टाकून बघते तो गोळा आपला फुटला नाही पाहिजे यासाठी आपण पहिले एक गोळा टाकून बघून असंच मोठ्या पावरवर झाकण न ठेवता तो गोळा वर यायची आपण वाट बघू बघा फ्रेंड्स छान आपला रस्सा उकळलेला आहे गोळा दिसत आहे फ्रेंड्स आपला गोळा वरती आलेला आहे यानंतर आपण बाकीचेसुद्धा गोळे त्यामध्ये टाकून घेऊ आणि याला मोठ्याच पावरवर असंच उकडी येऊ देऊ जेथपर्यंत बाकीचे गोळेसुद्धा पाण्यावर तरंगताना दिसत नाही तेथपर्यंत आपण असंच मोठ्या पावरवर ठेवूया बघा फ्रेंड्स आपले गोळे पाण्यावर तरंगताना दिसत आहे आता आपण गॅसचा पावर कमी करून अर्ध झाकण ठेवून याला पाच ते दहा मिनटं असं मोहागी आचेवर चांगलं उकडून घेऊया मी झाकण ठेवून देते बघा फ्रेंड्स दहा मिनटं झालेले आहे आपले गोळे छान शिजलेले आहे मी गॅस बंद करून देते आपले रस्त्यातले गोळे तयार आहे मी एक गोळा तुम्हाला फोडून दाखवते सुद्धा आपला गोळा हा छान शिजलेला आहे बघा फ्रेंड्स मी हे एका बाऊलमध्ये काढून घेते आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून सजवून घेते तर फ्रेंड्स आपले रस्यातले गोळे तयार आहेत हे, हे आपण चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा आपण तसासुद्धा हा गोळा खायला खूप छान लागतो फ्रेंड्स तुम्ही ही डिश नक्की घरी ट्राय आणि आवडल्यास कमेंट करून सांग